श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा ऑगस्ट उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे हे सर्वांना माहिती आहे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला विविध सेवा करायच्या आहेत करा त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय होत असतं पाण्याचा प्रवाह अवखळ असतो ज्या दिशेने त्याला गती मिळते त्या दिशेनं तो वाहत असतो व्यक्तीच्या जीवनाचा प्रवाहसुद्धा त्याच पद्धतीचा असतो जर व्यक्तीने सकारात्मक प्रवाचा प्रवाहाच्या दिशेने वाहत गेलं तर प्रवाहासोबत राहिलं तर सहज प्रवास पूर्ण होतो व परमेश्वर आपल्याला योग्य त्या ठिकाणी किनारा प्राप्त करून देतो परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र आपल्याला खूप शक्ती लागते म्हणून समर्पणाची भावना ठेवून परमेश्वराचीच इच्छा आहे व तो आपल्याला ठराविक दिशा दाखवत आहे हे मान्य करून आपण दाखवलेल्या दिशेनेच मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे व पुढे चालत राहिलं पाहिजे अशा विविध पद्धतीने विविध सेवा करून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये उपासना करायची आहे आपण नित्यसेवा तर करतच असतो नित्यसेवा करत कसं करत असतो श्री स्वामीचे सारामृत पोथीचे तीन अध्याय वाचत असतो अकरा मळी जप करत असतो आणि अजून एक लकीची गोष्ट म्हणजे काय की उद्या गुरुवार आहे उद्यापासून गुरुवार स्वामीचरित्र सारामृत वाचायला खूप चांगला दिवस आहे उद्या श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यासाठी आपल्याला स्वामीचरित्र साराम्रत पोथीचे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एवढे पारायण करायचे आहेत मग तुमची कुठलीही अडचण असेल तुमची कौटुंबिक अडचण असेल मुलाच्या शिक्षणाच्या प्रगतीची असेल किंवा मग घरामध्ये कुठले वादविवाद होत असतील पतीचे व्यसन असेल कुठलीही समस्या असेल त्या समस्येसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही यथाशक्ती किती स्वामीचरित्र पाठ करू शकता ते तुम्ही संकल्पयुक्त करून मग पाठाला सुरुवात करायची आहे तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जेवढे काही करताल तेवढे करायचं आहे उद्या पहिला गुरुवार असल्यामुळं उद्या सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही संकल्प करून मग स्वामीचरित्र सारामृत पोतीचे पाठ वाचायला सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दररोज अकरा माळी जपसुद्धा करायचं आहे या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे पारायण पण करायचे आहे आणि अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप करायचा आहे या छोट्याशा सेवेने तुम्हाला खूप सारं फळ मिळेल तुमचा जो काही प्रश्न असेल तो पण तुम्हाला सुटायला मदत होईल कारण या सेवेला कुठलंही बंधन नाही तुम्ही जेवण करून पण ही सेवा करायला काही हरकत नाही रात्री झोपेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू मानवी जीवन हे तीन काळात फिरत असते भूतकाळ वर्तमान काळ व भविष्य काळ मनुष्य प्राणी नेहमी आपल्या भूतकाळातील दुःख वेदना किंवा चुकांना कुरवाळत बसतो परंतु प्रत्येक क्षण हा बदलत जाणारा आहे हे मात्र विसरतो आपल्या भूतकाळातील चुकांना एक धडा किंवा शिकवण म्हणून लक्षात घेतले पाहिजे त्या सुधारण्यासाठी भविष्यात ध्येय गाठण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत म्हणजेच वर्तमानात प्रयत्न केले पाहिजेत सर्वात वाईट काळ व सर्वात वाईट चुका या आपल्याला सर्वात जास्त शिकवण देऊन जातात त्यामुळे त्याबद्दल मनात कोणत्याही प्रकारचे कोणत्याही प्रकारचे क्लिश्लिम ठेवणे न ठेवता आपण प्रयत्न करत पुढे राहिले पाहिजे यातच खरा शहाणपणा असतो गेलेला व येणारा क्षण आपल्या हातात असतो किंवा नसतो पण वर्तमानातील प्रत्येक क्षण आपला हवा तसा वापरू शकतो त्याचे सोने करू शकतो की नाही हे आपण सर्वस्वी आपल्या स्वतःवर हो अवलंबून असतं म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये विविध विविध सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्र तारकमंत्राची सेवासुद्धा खूप फलदायी आणि प्रभावी सेवा आहे ही सेवासुद्धा तुम्ही तुमच्या मुलासाठी को आजारी व्यक्तीसाठी सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि म्हणल्यानंतर ते पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आहे जी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा मग द झोपीमध्ये दचकते त्याला सारखा ताप येतो लहान मुलासाठी मोठ्या माणसासाठी कुठल्याही व्यक्तीसाठी तुम्ही हे तीर्थ करून देऊ शकता अकरा वेळा वाचलं तरीसुद्धा चालते एकवीस वेळा जरी तुम्ही वाचलं तारकमंत्र तर ते अतिउत्तमच आहे अशा अनेक अनेक सेवा आहेत त्या आम्ही तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे अशा छोट्या मोठ्या विविध वी, सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करायच्या आहेत कोणी रडत असेल तर त्याला थांबवता येतं कोणी खळखळून हसत असेल तर त्याच्याकडे बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं पण जो कोणी दुसऱ्याला दुसऱ्यावर आलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याच्याकडे बोट दाखवून वारंवार त्याला हसत असेल तर मात्र त्याला कधीच थांबवता येत नाही या तिघामध्ये किती फरक आहे जर कोणाला हसवताच येत नसेल तर कोणावर हसून दुःखाचे दिवस आपल्या जीवनात आणू नये असं आपण कधीही करायचं नाही कारण आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी सतत सकारात्मक विचार करायचा सकारात्मकच गोष्टीचा विचार करायचा सकारात्मक गोष्टीच आपल्या जीवनात घडतील असा विचार आपण करायचा आपण इतरांना दुःख देऊन आपण सुखी राहू शकत नाही इतरांना रडवून आपण सुखी होऊ शकत नाही आपण आनंदी होऊ शकत नाही त्यासाठी आपण वागत असताना चालत असताना बोलत असताना आणि दुसऱ्याला काही गोष्टी सांगत असताना विचार करूनच सांगायला हव्यात कारण त्या गोष्टी आपण सांगत असताना ती व्यक्ती आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवत असते आपल्या बोलण्याकडे लक्ष देत असते म्हणून आपण तसं कधीही करायचं नाही कारण आपण जसे वागू तसंच आपल्याला परत भेटणार आहे त्यासाठी आपण नेहमी सतत चांगले कर्म करत राहायचं तसंच आपल्याला फळ भेटत असतं म्हणून तुम्ही या महिन्यामध्ये विविध सेवा करा आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत राहील असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि माहिती ऐकण्यासाठी या नवीन श्री स्वामी समर्थ या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ